ताट तयार झाले, त्यांना बटर रोटे लावले, एक एक लावले, लागेल तसे देऊया आपण. सरासरी जो आकडा असतो तो तुम्हाला महिन्याच्या एंडिंगलाच कळतो, त्यामुळे रोजचं प्रॉफिट आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत हॉटेलमध्ये, मार्केट घेऊन आलेलो आहे, फक्त चिकनची वाट बघतोय आपण, चिकन यायचं अजून. आणि चिकन आल्यानंतर स्टॉक वगैरे काढून आपण रस्सा वगैरे मारणार आहोत. मटणाचा परवा व्हिडिओ जो केला होता त्या संदर्भात कमेंट होती की बरेच दिवसापासून व्हिडिओ तुमचं म्हणजे मटणाचा व्हिडिओ बघितला नव्हता. सीन असा आहे की आता मटण आणायचं झालं तर एकतर गलगले पाठी ते पण फोन करून जावं लागतं, नाहीतर मुरकूड, कारण इकडच्या आसपासचे जे मटणवाले आहेत ते एक महिन्याबरोबर हे मटणचं दुकानं बंद ठेवतात, त्याच्यामुळे मटणाचा थोडासा प्रॉब्लेम होतो. आपल्याकडे जर ऑर्डर असेल 8-10 ताटांची ॲटलिस्ट तरी मटण आपल्याला ठेवायला चालतं, पण ऑर्डर नाही आणि मटण आणून ठेवणं म्हणजे थोडंसं रिस्कीच आहे, ते अंगावर पडण्याजोगं आहे. का तर मटणाचं त्या दिवशी ग्राहक झालं तर ठीक आहे, कारण आपल्याकडे चिकन थाळीची ऑफर आहे आणि चिकन थाळीसाठी जास्तीत जास्त ग्राहक आहेत. आणि जर मटण आपलं नाही गेलं तर त्या दिवशी थोडासा तोटा होऊ शकतो. आता चिकन वगैरे आलेलं आहे, मटण आपण थोडंसं मागवलं आहे आज, पण घेऊन आलो आहे येतानाच. बाकी आता सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणि दिवसाला. बाकी आता मसाला वगैरे करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर चिकन येईल, मग मटण आणि चिकन दोन्ही शेतून त्याचा मिक्स स्टॉक काढायचा आहे, त्याच्यानंतर रस्सं बनवायचं आहेत. शाकाहारी जेवणाला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे, तंदूर भेटी पेटवणं हे सर्व कामं आहेतच, म्हणजे जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर आहेत रोज व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे, पण आता नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगत होतो की एवढं एवढं आता रुटीन आहे आपल्याला. संध्याकाळी 7 वाजता आपलं हॉटेल चालू होतं आणि 7 अगोदर आपल्याला ही सर्व कामं करून ठेवावे लागतात. आता सर्वप्रथम सुरू करूया मसाल्यापासून आणि मसाले झाल्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची. मित्रांनो, मसाले वगैरे झालेले आहेत आणि बाहेरची साफसफाई झालेली आहे. थोडंसं इथं सेटअप चेंज केलं आहे मी, आज पावसामुळे थोडंसं आपण इथं टेबल अरेंज करून ठेवले होते. आज ह्या इथे थोडे आपले छोटे टेबल आहेत तर ह्या बाजूला आपण टाकले आहेत आणि मोठे टेबल जे आहेत ते ह्या लाईनमध्ये ठेवलेले आहेत. आणि तिकडे 2-5 टेबल आहेत, फॅमिलीमध्ये ग्रुप टेबल एक आहे आणि इतर 3 टेबल आहेत, टोटल 4 टेबल आहेत तिकडे. आणि इकडच्या बाजूला आहे टोटल 7 टेबल. बाहेर कॉमन असा टेबल ठेवला नाही, म्हणजे ग्रुप टेबल अजून पण ठेवलेलं नाही मी, आतमध्ये आहे फॅमिलीमध्ये. जर कोणी आलं तर आपण ते अरेंज करू शकतो, जसं की हा टेबल आणि तो टेबल आहे तिथे आपण एक अरेंजमेंट करू शकतो. जर जास्त ग्रुप आले, 8 पेक्षा जास्त आले, तर आपण अजून एक टेबल तिथे ॲड करू शकतो. सर्व्हिसला पण काही अडचण येत नाही आणि एकसारखे ग्राहक बसतात. आपल्याला जवळपास 12 लोकांचा तिथं टेबल होऊ शकतो, तेवढी काही अडचण नाही, त्यामुळे तसं अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे आपण. आता बाकी आता सुरुवात करूया सेटअप वगैरे लावायला. आपण चिकन आता येईल, थोड्या वेळात फोन केला होता. चिकन आल्यानंतर स्टॉक वगैरे काढून मग रशाला सुरुवात करायचीच. मसाले झालेले आहेत, आपलं शाकाहारी जेवण बनवायला सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर शाकाहारी जेवण झाल्यानंतर सेटअप करू, त्याच्यानंतर मग नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करायची. हे आपलं आलेलं आहे पाणी प्यायचं, त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. इकडे तांबडा रस्सा आपला हॉटकेसच्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे आणि हा इकडे पांढरा रस्सा. हा जो इकडे आहे तो शाकाहारी पांढरा रस्सा आहे. तंदूर अजून पण पेटतोय, अजून एक ह्याला 15-20 मिनिटं लागणार बऱ्यापैकी तावायला. आपण हे गोळं मारायला चालू केलेत रोटीसाठी लागणारे. बाहेरचा सेटअप वगैरे लावायचा आहे अजून पण. आपल्याला 2 फोन आलेले आहेत, 2-1-4-5 जणांचं टेबल आहे आणि एक ग्रुपचं टेबल बुकिंग आहे, ते येणार आहेत थोड्या वेळानंतर. आता आपण ह्या 2 टेबल सोडून एक सिंगल पर्सन आता जेवायला येणार आहे, त्यांचा पहिला ताट लावायचा आपला शाकाहारी आहे आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर बाकीचे त्यांचं ग्रुप वाईज त्यांची ऑर्डर फिक्स आहे, त्याची तयारी करून ठेवली आपण, ते आल्यानंतर आपण त्यांची ऑर्डर काढायची आहे. पहिली ऑर्डर शाकाहारी 120 ताट आहे, याच्यामध्ये ही आहे पनीर मसाला, ही आज अख्खा मसूर आहे, शाकाहारी पांढरा रस्सा, सोलपेडी आणि दहीवाटी, रोटी आहे, पापड, याच्यावर राईस एक जाणार. ही रोटी झाल्यानंतर आपण राईस देतो, नंतर ताटामध्ये देत नाही. आणि हे आपलं आलं वरण. पहिली आपली ऑर्डर रेडी आहे. पुढची ऑर्डर आपल्याकडे 2 चिकन मसाले आलेले आहे, ह्या ताटं लावायला चालू केलेत, चिकन मसाला बनवणार आपण.
आता मटन फ्राय 3 ऑर्डर आहे आणि त्याच्यानंतर परत 2 मटन फ्रायची आत्ताच ऑर्डर आली. पहिला ही ऑर्डर कम्प्लीट करूया. हे मटन चं पॅकिंग करत आलं आहे. हे 2 मटन फ्रायची ऑर्डर आहे. आता शेलाचा अंडा करी आणि रोटी बाकी आहे. हे आपलं 2 मटन फ्राय ताट तयार झाले. नेक्स्ट 2 चिकन फ्राय ताट लावायला चालू केलेत. हे रस्स आहे ताटाचं. ताटाला बटर रोटी. हे ताट तयार झालेत. ह्यांना बटर रोटी लावले. एक एक लावले लागेल तशी देऊया आपण. शाकाहारी 2 सॉरी 1 ताट आहे. त्याचे रोट्या स्पेशल वेज. ही आपली 2 चिकन मसाला ताट तयार झाले. तर मित्रांनो, आज एकादश असून सुद्धा बऱ्यापैकी ग्राहक झाले. एकादशाला एवढे ग्राहक होत नाही आपल्याला. शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण गेलं. मटण पण आणलं होतं. आज मटणाच्या पण ऑर्डरी गेल्या. चिकन पण गेलो आणि शाकाहारीमध्ये गेलो. डिश वगैरे पण पार्सल वगैरे गेलो होतं. थाळ्या पार्सल गेल्या होत्या. नॉनव्हेजच्या थाळ्या पण पार्सल गेल्या होत्या. बाकी आज ग्रुप आले लेट आले थोडेसे, त्यामुळे थोडासा उशीर झाला क्लोजिंगला. बराच वेळ झालेला आहे. आता 1:15 वाजले असतील. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. क्लोजिंग वाईंडअप वगैरे पूर्ण झालेलं आहे. आतलं शेगडी वगैरे याचं क्लीन वगैरे झालेलं आहे. जी भांडी वगैरे पडली होती ताट्या वाट्याचे वायपिंग करून आपल्या आपल्या जागी सेट केलेले आहेत. बाहेरचं म्हणलं तर झाडू वगैरे मारलेलं आहे. फक्त टेबल वगैरे क्लीन करून ठेवलं. तसे चेअर वगैरे आपण ते पहिला जसं करायचो वरती ठेवायचो तसं बंद केलं. कारण काय झालं आहे की हे टेबलचे कलर असे उडायला लागले. ते पण असे अशा प्रकारे त्या ह्या आहेत त्या स्टीलच्या खुर्च्या. त्याचं ते रॉड जरा लागला ना टेबलचं खराब व्हायला लागलं जास्त. त्याच्यामुळे ते बंद केलं आम्ही. टेबलवरती खुर्ची वगैरे ठेवणं ते बंद केलं आहे. खुर्ची थोडीशी पाठीमागं वगैरे करून बाजूला करून तिथून झाडू वगैरे मारून घ्यायला सांगितलं आहे मावश्यांना. कारण पर्याय नाही. कारण आपलं टेबल खराब व्हायला लागलं ते करून. ते इझी व्हायचं मॉपिंग करताना म्हणा किंवा झाडू वगैरे मारताना. टेबलवरती खुर्च्याच्या वेळी जायच्या इझी व्हायचं ते झाडू पण मारणं आणि मॉप मारणं हे दोन्ही पण गोष्टी. पण त्याच्यामुळे टेबल खराब व्हायला लागले. त्यामुळे त्या सिस्टीम आता बंद केले. बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी. एवढा अपेक्षित नव्हता खरंच मला. कारण आज एकादश होते आणि एकादशीला आपल्याला खूप ग्राहक कमी होतं. पण ह्या एकादशीला ग्राहक बऱ्यापैकी झालेला आहे. आपल्याला इतर एकादशीच्या तुलनेने खूपच चांगला ग्राहक झालेला आहे असं म्हणेन मी. बाकी अजून काही असे अपडेट नाही आता खास. जे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. बाकी एक कॉमेंट होती आज लॉस आणि प्रॉफिट रोजचं सांगा. म्हणजे त्याच्यावरती त्यांची ती कॉमेंट मी तुम्हाला दाखवतो काय होती ती. ॲक्च्युली लॉस आणि प्रॉफिट प्रत्येक दिवशी मी कॅल्क्युलेट करून सांगणं इतपत माझ्याकडे वेळ नाही आहे. महिन्याला मी एकदाच करतो. आपल्याला एक्सपेन्स किती झाला, सेल किती झाला आणि सगळं आपलं जे सॅलरी कॉस्ट होणार बाकीचं सगळं काही काढून आपल्याला राहिले किती पैसे ह्या सर्व एक मंथ एंडिंगला मी करत असतो. पण व्यवसाय असा मोठ्या पातळीवरती नाही आहे की आपल्याला रोजच्या रोज ते सगळं मेंटेन करून ठेवावं लागेल. मी आता रोज जे मार्केट आणतो ते मी त्याच्यासाठी आहे. आपलं सेल बुक आहे. ते सेल जेवढा रोजचा होतो तो वेगळा लिहिला जातो आणि मार्केट जेवढं पर्चेसिंगचं वही आहे ती वेगळी केलेली आहे. त्याच्यामध्ये पर्चेस लिहिलेलं जातं. मग सगळ्याच हॉटेलमध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये पर्चेसमध्ये टाकलेल्या जातात. ह्या सर्व कॅल्क्युलेट होतं महिन्याच्या एंडिंगला. बाकी बिझनेस कमी आहे श्रावण महिन्यामध्ये. आणि श्रावण महिना असून पावसाळा असून सुद्धा मी ह्या बिझनेसमध्ये सध्या लॉसमध्ये नाही आहे. जास्त प्रॉफिट नाही आहे पण लॉसमध्ये नाही आहे नक्कीच. एवढंच मी सांगू शकतो. रोजचं मी तुम्हाला एक अमाऊंट नाही सांगू शकत की एवढा आज बिझनेस झाला आणि एवढं मला प्रॉफिट झालं आणि एवढं मला लॉस झालं. कारण हा बिझनेस कसा असतो एवढं कळत नाही. आज तुम्हाला वाटतं मी 2-3 हजार रुपये कमवले पण दुसऱ्या दिवशी बिझनेस होत नाही, तिसऱ्या दिवशी होत नाही. मग ते 2-3 हजार रुपये तुमचे ते कमी होत जातात. आणि हा सरासरी जो आकडा असतो तो तुम्हाला महिन्याच्या एंडिंगलाच कळतो. त्यामुळे रोजचं प्रॉफिट आणि लॉस कधीच कॅल्क्युलेट करत बसत नाही मी. कारण ते कधी सरळ येत नाही. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
भेटू उद्या का नवीन लॉग मध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.